हेलो स्टूडेंट्स, आवाज तो क्या मजा आता। हेलो, अपन हार्वेस्टिंग टेक्नोलॉजी बघतो का? थैंक यू। सो हार्वेस्टिंग काय आहे, म्हणजे आधी आपण सोईंग बघितलं, बी टाकलं व्यवस्थित, बरोबर, क्रॉसिंग दॅट ग्रेन्स ऑन सॉइल इन प्रॉपर मॅनर ॲट युनिट एरिया ऑफ सॉइल, देन आफ्टर दॅट सोईंग, देन आयदर सोईंग सम प्लांट्स ऑर आयदर प्लांटिंग कॅन बी डन। After sowing and planting, then we have seen that spraying of different chemicals for good production of for good productivity. After sowing, we also studied. After spraying, also we have studied the weeding. For weeding, upon my lamak service, that weeding is to cut that unwanted grass, and only the main crop is maintained on the soil. Then, बरोबर, जमीनवर पूर्ण पीक आलं आपलं, तर पीक आपलं काढायचं, आपलं कापणी करायची, दॅट कापणी म्हणतो आपण मराठी त्याला, काढायचं, दॅट इज अ हार्वेस्टिंग। हार्वेस्टिंग मध्ये काय काय येतात, कुठलं धान्य आहे तुमचं, कुठलं पीक आहे, बरं, फळ असेल तर ते काय करतात, दॅट आयदर यू हॅव टू पिकल इट, बरं, आयदर यू हॅव टू प्लक इट, बरं, आयदर यू हॅव टू डिग इट, बरं। काही धान्य असतं जे मातीत असतं, काही काही जे फळं असतं ते मातीमध्ये पण असतं, बरोबर। मग ते कुठल्या प्रकारचं धान्य आहे त्याच्यावर तुम्हाला, इट इज द ऑपरेशन ऑफ आयदर कटिंग, पिकिंग, प्लकिंग, डिगिंग ऑर अ कॉम्बिनेशन ऑफ दिस ऑपरेशन। काही ठिकाणी नंबर ऑपरेशन असतात, ऑपरेशन कॉम्बिनेशन, शुअर, दॅट इज युअर हार्वेस्टिंग। हार्वेस्टिंग इज बाय कन्सिडरिंग दिस नंबर ऑफ ऑपरेशन फॉर रिमूविंग द क्रॉप, बरोबर। त्यासाठी करतो आपण ऑपरेशन, आलेलं जे धान्य आहे, आलेलं जे शेतीतलं पीक आहे ते काय करायचं, आपल्याला रिमूव्ह करायचं जमिनीत, बरोबर, फॉर अवर प्रोडक्शन, फॉर प्रोडक्शन। सो रिमूविंग द क्रॉप फ्रॉम अंडर द ग्राउंड ऑफ अबोव द ग्राउंड ऑफ, रिमूविंग द यूजफुल पार्ट ऑर फ्रूट्स फ्रॉम प्लांट, बरोबर। आणि त्या झाडातला जो युजफुल पार्ट आहे, युजफुल फळ आहे ते, पण आलेलं जे धान्य आहे, गहू आहे, बाजरी आहे किंवा काही फळं आहे, बरं, कैरी आहे काही, समजा ऑफ डिफरंट सीझन्स, सो मेक दॅट रिमूविंग द युजफुल फ्रूट, युजफुल प्रॉडक्ट फ्रॉम द प्लांट्स, दॅट इज युअर हार्वेस्टिंग। सो दिस कॅन बी डन बाय फोर वेज, आयदर स्लायसिंग ॲक्शन विथ अ शार्प टूल, बरं, एक शार्प टूल आहे त्यांनी स्लायसिंग कटिंग ॲक्शन करायची, दॅट इज स्लायसिंग ॲक्शन विथ अ शार्प टूल, आयदर टिअरिंग ॲक्शन विथ अ रफ स्टिरेटेड एज, बरोबर। टिअरिंग मीन्स इन द टिअर, वी हॅव टू टिअर इट, जस्ट वी हॅव टू कट इन अदर मॅनर, दॅट इज अ टिअरिंग इट विथ अ रफ स्टिरेटेड स्टिरेटेड एज, दॅट इज टिअरिंग ॲक्शन। देन हाय वेलोसिटी सिंगल एलिमेंट इम्पॅक्ट विथ अ शार्प ऑफ डल एज, बरोबर। एक काय आहे, एक डल एजनी काय होतं, एक शार्प इम्पॅक्ट मिळतो त्या धान्यावर, बरोबर, त्या पिकावर, सो दॅट देर इज अ रिमूव्हल ऑफ द ग्रेन्स। देन टू एलिमेंट सीजर टाईप ॲक्शन, बरं, ॲडव्हान्स मशीन आलं, त्याच्यामध्ये काय होतं, देर आर टू एलिमेंट्स विच आर डुईंग द सीजर टाईप ॲक्शन फॉर कटिंग द क्रॉप, बरोबर। सो दॅट इज हार्वेस्टिंग कॅन बी डन बाय
हेलो स्टूडेंट्स, आवाज तो गर्मा था। हेलो ऋषिकेश, आदित्य, हेलो, आई एम ऑडिबल। हेलो ऋषिकेश, हेलो, आवाज तो गर्मा था ऋषिकेश। हो सर, येतो आवाज। अरे मुलं कमी आहे, तुम्ही ठीक आहे, तुमचा अभ्यास करा जरा। मी जरा नेट प्रॉब्लेम होणार का होते, कट होते लेक्चर। आपण पुढच्या लेक्चरला बघू, मी तुम्हाला पीपीटी टाकतो मी ग्रुपवर। ओके सर, ओके ओके, डू युअर वर्क प्लीज। कट करू का आता? हो आदित्य, तू तुमचा अभ्यास करत बसा प्लीज। नेटवर्क प्रॉब्लेम होणार का होते, कट होतो सारखं लेक्चर, मला सगळं प्रॉब्लेम होते बाहेर आल्यामुळे। प्लीज टेक युअर ओन वर्क प्लीज।